संभ्रम होता तो आता निवडलेला आहे आणि आपल्याला मशाल हे चिन्ह मिळालेलं आहे नेमकी आज आम्हाला निवडणूक आयोगाच्या मार्फत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल हे चिन्ह मिळालेलं आहे। हे नाव घेऊन हे चिन्ह घेऊन आता अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये आम्ही उतरणार, प्रत्येक नागरिकापर्यंत जाणार, आमचं चिन्ह पोचवणार आणि या निवडणुकीमध्ये विजय मिळवणार म्हणजे मिळवणारच। एकूण आपण जर बघितलं तर दुसऱ्या गटाकडनं देखील तुम्ही जे चिन्ह तुम्ही जे नाव त्यातले दोन नावाचा पर्याय दिला होता आणि त्यात देखील त्यांना जे मिळालंय ते बाळासाहेबांची शिवसेना असं नाही, हेच आहे की आम्ही परवा रात्रीच अधिकृतरित्याने निवडणूक आयोगाकडे आमच्या पसंतीची तीन चिन्ह दिली होती, आमच्या पसंतीची तीन नावं दिली होती, पण काल सकाळी संपूर्ण मीडियाला ती कशी काय लीक झाली हा देखील एक संशोधनाचा विषय आहे। आणि आम्ही दिलेली नावं आणि तीच चिन्ह या विरोधी गटांनी मागणी केली आणि त्याच्यामागे एवढंच कारण होतं की ती आम्हाला मिळू नये, पण आम्हाला ठीक आहे जे चिन्ह आम्हाला मिळालंय जे नाव आम्हाला मिळालंय त्यामध्ये आम्ही समाधानी आहोत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे आमचे जे पक्षप्रमुख आहेत, आमचे जे नेते आहेत, ज्यांच्या नावावर आम्ही मतं मागतो ते नाव आम्हाला मिळालेलं आहे। माझं आता या विरोधी गटाला एवढंच आव्हान आहे की आम्ही तर याआधीसुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पक्षप्रमुख मानून यांना नेता मानून काम करत होतो, मतं मागत होतो, तुम्ही आता ज्यांना नेता मानताय त्यांच्या नावावर मतं मागून पहा। बाळासाहेबांची शिवसेना हे जे नाव त्यांना मिळालेलं जास्त अपील करणार वाटतंय असं वाटत नाही का तुम्हाला? तुम्ही देखील तुम्ही कशाला ठरवताय ते जनतेला ठरवू दे, आम्ही आम्हाला जे नाव मिळालेलं आहे त्यावर आम्ही समाधानी आहोत। आमचे पहिले पसंतीचं नाव हे शिवसेना बाळासाहेब ठाकरे होतं, सर्वात आधी आम्ही ते निवडणूक आयोगाला त्याचं सादर देखील केलं होतं आणि त्यामुळे नॅचरल जस्टिसच्या हिशोबाने ते नाव आम्हालाच मिळायला हवं होतं। पण जरी आता काही जे काय कशा पद्धतीने सगळ्या या घडामोडी घडत आहेत हे संपूर्ण देश पाहतो, त्यामुळे आता आम्हाला जे नाव मिळालेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे निशाणी मशाल हे घेऊन आम्ही मैदानात उतरणार। आज आम्ही इकडे एक युवा सेनेची बैठक देखील बोलवलेली आहे या निवडणुकीच्या संदर्भात आणि नवीन चिन्ह घेऊन नवीन नाव घेऊन आम्ही अंधेरी विधानसभा जिंकणार म्हणजे जिंकणार। धन्यवाद। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं।